इतक प्रति लिटर दरान पेट्रोल विकल जाते तो 97.37 रुपये प्रति लिटर दरान डीजेल विकल जाते। मुंबई में सुधा पेट्रोल सगळ्यात जास्त महाग है, 114.47 रुपये प्रति लिटर हा पेट्रोल दर है तो 105.49 रुपये प्रति लिटर डीजेल दर है। लोकल पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी मात्र तिकिटांचा पेच कायम आहे। दोन डोस घेऊनही तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे। लोकल प्रवासासाठी रेल्वेकडून पासची सक्ती केली जाते। तिकीट मिळत नसल्याने आठवड्यातील 1 ते 2 दिवसाच्या प्रवासासाठी महिन्याचा पास घेणे परवडणार नाही असं म्हणत प्रवाशांमध्ये आता नाराजी असल्याचं दिसतंय। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव बसवंत येवला नाशिक सह जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव 9 ते 10 दिवस बंद राहणार आहेत। आजपासून ते 3 नोव्हेंबर पर्यंत व्यापाऱ्यांच्या दिलेल्या या अर्जानुसार हे लिलाव बंद असणार आहेत। 4 नोव्हेंबर पासून ते 6 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी निमित्त बाजार समित्या बंद असतील त्यामुळे कांदा लिलाव होणार नाहीये। डायबिटीसच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे। डायबिटीसची 12 औषधं आता स्वस्त होणार आहेत। अवघ्या 1.5 रुपयात एक गोळी मिळणार आहे। ग्लिमेपायराइड ग्लुकोजचं इंजेक्शन इन्सुलिन सोल्यूशन या सगळ्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे। घराघरात पोहोचलेला फेसबुक आता नव्या नावाने ओळखलं जाणार आहे। फेसबुकचं नाव आता मेटा असं होणार आहे। सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी वार्षिक संमेलनामध्ये ही घोषणा केली आहे। इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचं सुद्धा पुढच्या काळात नाव बदलणार आहे। केंद्र सरकारनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाबाबत मोठा निर्णय घेतलाय। कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तिकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शक्तिकांत दास पुढील 3 वर्ष आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतील। 10 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा कार्यकाळ संपत होता, मात्र त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतलाय। ड्रग्स प्रकरणी गेल्या 25 दिवसापासून जेलमध्ये असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला। आर्यन खानला जामीन मंजूर झालाय आणि त्यामुळे आर्यनची दिवाळी आता मन्नतमध्येच साजरी होणार असल्याचं दिसतंय। आर्यन सोबत मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही जामीन मिळालेला आहे। कोर्टाची ऑर्डर आज येणार आहे, त्यामुळे ही ऑर्डर आल्यानंतरच आर्यनची आज किंवा उद्या जेलमधून सुटका होणार असल्याची माहिती आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिली आहे। आर्यनला जामीन मिळाल्यानंतर मन्नतवर जल्लोष साजरा करण्यात आला। शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। मन्नत बंगल्यावर 8 दिवस आधीच दिवाळी पाहायला मिळाली। आर्यनला जामीन मंजूर झाल्यानं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं। आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर सुहाना खाननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला। या फोटोमध्ये शाहरुख खान सोबत लहानपणीचे आर्यन आणि सुहाना खान दिसतात। या फोटोला सुहानानं आय लव्ह यू अशी कॅप्शन दिली। एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवरच्या चौकशीमध्ये मुंबई पोलिसांनी सुद्धा आता एंट्री केली आहे। आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचा गंभीर आरोप प्रभाकर साईल यानं केलाय। तब्बल 8 तास त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर त्यांना सांगितलेल्या ठिकाणांवर मुंबई पोलीस त्याला घेऊन गेल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। देशात गेल्या 24 तासात 14,348 नवे कोरोना बाधित आढळून आले। 13,198 जणांना डिस्चार्ज मिळालाय तर 805 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। फटाक्यांवरील निर्बंध कुठल्याही धर्माविरोधात किंवा समुदायाविरोधात नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। उत्सवाच्या आडून फटाके निर्मिती करणारे नागरिकांच्या जीवाशी खेळू शकत नाहीत, तसंच नागरिकांच्या अधिकारांचं हनन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असंही न्यायालयानं म्हटलंय। पिंपरी चिंचवडच्या केशवनगरमधील एका शाळेमध्ये भेसळयुक्त तांदूळ मिळाल्याची तक्रार पालकांनी केली आहे। हा तांदूळ केमिकलयुक्त असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या तक्रारीनंतर संबंधित पुरवठादाराला याबाबत जाब विचारला असता असं आश्वासन देण्यात आले की त्याची चौकशी सुद्धा होईल। इतर शाळेत तसाच तांदूळ पुरवला केलाय का याची तपासणी केली जाईल असंही सांगण्यात आलं। इगतपुरी तालुक्यामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आलंय। या बिबट्यानं 10 वर्षाच्या बालकाचा बळी घेतला तर 6 वर्षाच्या बालकाला जखमी केलं होतं।
काळुस्ते भागातील दरेवाडी फोडसेवाडी इथे 15 दिवसापासून हा बिबट्या चकवा देत होता। वन विभागाने 2 ते 3 पिंजरे लावत त्याला अखेर पकडले। 58 नंबर लागले। नागपुरातील महाल भागामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। वर्दळीच्या भागात ही घटना घडली, त्यामुळे शहरात सध्या खळबळ माजली। धक्कादायक बाब म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशन पासून अवघ्या 20 मीटर अंतरावर ही हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची चर्चा सध्या शहरामध्ये आहे। बदलापूरच्या उल्हास नदीला येणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पाटबंधारे विभागाने बदलापूर शहराला नवी पूर नियंत्रण रेषा जाहीर केली आहे। मात्र शहराच्या आत 1.5 किलोमीटर पर्यंत आलेली ही रेड आणि ब्लू लाईन अन्यायकारक असल्याची भावना भाजपने व्यक्त केली। हरकती न घेताच पाटबंधारे विभागाने निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय। दिवाळखोर व्हायची वेळ झाली। धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प Z24 तासचा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Z24।